कुत्र्याच्या तावडीतून काळविटाची सुटका करण्यात आली आहे. या काळविट्याला वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील अजमपूर इथं एजाज खान यांच्या शेतात कुत्र्यानं काळविट जखमी केलं. याची माहिती शेतकरी गोपाल राऊत यांनी सर्वधर्म आपत्कालीन संस्थेला दिली असता घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी आणि सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे कार्यकर्ते पोहोचून जखमी काळविटाला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून उपचारानंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात येणार आहे. संदीप भातुडकर, SBN मराठी, वाशिम. मधल्या किनी शिवारामध्ये अजमपूर गाव आहे आणि त्याच्या हद्दीमध्ये एजाज खान या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक हरण जखमी त्यांना मिळालं. त्यांनी त्याचा औषध उपचार केला आणि त्यांचे सहकारी गोपाल राऊत यांच्या मदतीने त्याला संगोपन केलं व ते वनविभागापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी वनविभागाला आणि सासला माहिती दिली. वनविभागाची टीम, सासची टीम त्या ठिकाणी पोहोचली. स्वतः शेतकरी एजाज खान सुद्धा हजर होते व गोपाल राऊत सुद्धा होते. यांच्या मदतीने ते हरण वनविभागाच्या सुपूर्त करण्यात आलं. वन्य परिसरामध्ये जेव्हा हरण एखादे जखमी असतात अशांची माहिती सासला किंवा वनविभागाला द्यावी. नक्कीच आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेऊया.